सत गुरु मैत्रिणींनं कसे आहात मस्त आहात ना तर मी पण मस्त आहे नैचरला रेसिपीमध्ये मी रंजना लाडी तुमचं मनापासून स्वागत करते मैत्रिणीनं इथे मी कांदा टॅमॅटो कोथंबीर आणि लसूण असं बारीक चिरून घेतलेला आहे तर मी आज बनवणार आहे शेवची भाजी इथे मी शेव घेतलेली आहे तर शेव मी दोन प्रकारची घेतलेली आहे लाल पिवळी आणि थोडी जाडी आणि बारीक अशी घेतली म्हणजे जशी शिल्लक होती माझ्याकडं अशी मी शेव घेतलेली आहे तर इथे मी आता कढई गरम करायला ठेवलेली आहे आपली कढई गरम झाली त्याच्यानंतर इथे मी दोन पळी तेल घातलेलं आहे आपलं तेल छानपैकी गरम झालं तरच आपल्याला इथे राई आणि जिरं घालायचं आहे राई आपली छान तडतडली की याच्यानंतर जिरं आणि नंतर लसूण घातलेलं आहे लसूण पण छान आपला एकदम फ्राय झाला मस्त मग आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा इथे आपल्याला बारीकच चिरून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा छानपैकी फ्राय होतो वेळ लागत नाही तरीही इथे आपण एखादा मिनटं तरी हा कांदा अशापैकी परतून घ्यायचा आहे तेलामध्ये कारण आपली शेवची चटणी आहे त्याच्यामुळे कांदा हा असा तेलामध्ये छानपैकी लाल गुलाबी करायचा आहे शिजून घ्यायचा आहे आता आपण बारीक चिरलेला टॅमॅटो घालून घेऊया टॅमॅटो घातल्यानंतर इथे परत एकदा एखादा मिनटं असे परतून घेऊया कांदा टमाटा आपल्याला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता इथे कांदा आणि टमाटा सर्व काही असे परतून कलर आपला चेंज झालेला आहे आता आपण याच्यात मसाले घालूया तर इथे मी पहिले चिली मसाला एक चमचा घातलेला आहे गात है, गात है, अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे जे घरचं आहे त्याच्यानंतर इथे हळद घातलेली आहे नंतर इथे धना पावडरसुद्धा घातलेली आहे मी अर्धा चमचा हे सर्व मसाले आपल्याला असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मैत्रिणीनं मसाले आपल्या चवीनुसार आपल्याला घालायचे आहेत कोणाला तिखट जास्त कमी लागतं त्याप्रमाणे इथे मसाले मस्त तेलामध्ये असे परतून घ्यायचं आहे आपल्या मसाल्यांना असे मस्त तेल सुटेल मगच आपल्याला इथे पाणी घालायचं आहे मैत्रिणींनो पाणी इथे मी एक ग्लास घातलेला आहे जास्त घालायचं नाही कारण इथे मी शेवची चटणी बनवणार आहे रसा ठेवणार नाही आता इथले इथं आपण एक ग्लास पाणी घातलं आता नंतर चवीनुसार मीठ घालूया मीठ घालून झाल्यानंतर इथे मी बारीक चिरलेली कोथंबीर घातली आता हा जो रसा आहे तो आपल्याला असा ढवळून घ्यायचा आहे रसा ढवळून झाल्यानंतर इथे मी एक दीड मिनटं झाकण ठेवणार आहे म्हणजे झाकण ठेवल्याने आपलं जो रस्सा आहे शेवचा भाजीचा तो मस्त असा खळखळ उकळायला लागलेला आहे आणि आता एकदा परत असं ढवळून घेऊया म्हणजे सर्वीकडनं मस्त आपला रसा झालेला आहे आता आपण ह्या रस्यामध्ये शेव घालून घेऊया आता इथे मी शेव घालून घेतलेली आहे जास्त न हलवता या रस्यामध्ये ही शेव अशी दाबून द्यायची आहे जास्त हलवायचं नाही आता परत इथे मी एक दीड मिनटं मध्यम गॅसवर झाकण ठेवणार आहे आता इथे एक दीड मिनटं झालेलं आहे आपली शेवची चटणी झालेली आहे तयार मैत्रिणींना मैत्रिणींनं ही शेवची चटणी एकदा खाल तर नेहमी अशाच पद्धतीने बनवाल खूप टेस्टी लागते आणि झटपट होते आता इथे उरलेली कोथंबीर तीसुद्धा मी अशा पद्धतीने घालून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथे शेवची चटणी एकदम अशी अप्रतिम झालेली आहे आणि कलर देखील सुंदर आलेला आहे अशी झटपट आपण लहान मुलांच्या डब्यासाठीही बनवू शकतो चला तर मग मैत्रिणीनं भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा काळजी घ्या आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद